तुम्हालाही माझ्यासारखे लांब दाट मजबूत आणि सिल्की शायनी केस हवे असतील तर हा घरगुती उपाय वापरायला सुरुवात करा आणि केसांमध्ये शाईन बघू शकता किती छान आलेली आहे। तर अगदी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला फरक जाणवतो, खूप चांगला रिझल्ट आहे। तर आपण इथे भेंडीचा वापर करणार आहोत, इथे आपला एकही रुपया खर्च होणार नाही, घरगुती साहित्यांमध्येच आपण हे करणार आहोत। तर इथे आपल्याला भेंडी लागणार आहे। तर तुम्ही म्हणाल की भेंडी घेतली आणि लावली आणि केस वाढायला लागतील, तर असं अजिबात होणार नाही। तर इथे दोन प्रोसेस आहे, तर ते आपल्याला फॉलो कराव्या लागतील। तर इथे पहिली प्रोसेस आपण बघणार आहोत, तर भेंडी घेतलेली आहे, आपण भेंडीचं जेल बनवणार आहोत। इथे पहिल्या प्रोसेसमध्ये आपल्याला भेंडीचे जेल बनवायचे आहे। तर इथे भेंडी घ्यायची आणि अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। तर इथे भेंडीचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही काहीच प्रॉब्लेम नाही। तर बघू शकता, तर अशा प्रकारे भेंडी कट करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही म्हणाल की भेंडीच आपण केसांना का वापरायची, का लावायची, तर भेंडीमध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत, ओमेगा 3, मॅग्नेशियम, ॲमिनो ॲसिड, व्हिटॅमिन B3, कॅल्शियम, फॉलेट, हे सगळे गुणधर्म भेंडीमध्ये आहेत आणि ते आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगले आहे। तर इथे एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं। तर तुम्हाला जास्त बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा पाणी ॲड करू शकता। आणि इथे आपण कट केलेली जी भेंडी आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायची। तर भेंडीमध्ये जे चांगले चांगले गुणधर्म आहेत त्यामुळे काय होतं, ते आपले केस स्मूथ होतात, सिल्की शायनी होतात। आणि हे जेल जे आहे ते अशा प्रकारे आपल्याला गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे। 10 मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं, तर त्याचं चिकट चिकट जेल तयार होईल आणि कलर जो आहे तो पाण्याचा थोडासा चेंज होईल। तर इथे आपलं हे उकळून झालेलं आहे आणि बघू शकता थोडंसं चिकट झालेलं आहे। तर अशा प्रकारे चिकट जेल तयार झाल्यानंतर गॅस बंद करून थंड करायला ठेवायचं आहे। तर इथे बघू शकता हे थंडसुद्धा झालेलं आहे। तर मी 5 ते 10 मिनिट इथे थंड करायला ठेवलं होतं, तर त्याचं चिकट जेल जे आहे ते तयार झालेलं आहे आणि इथे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। तर हे जेल वापरल्याने आपल्याला केसांना खूप चांगला फायदा होतो, केस स्मूथ होतात, सिल्की शायनी तर होतात, केसांची गळतीसुद्धा कमी होते आणि केसांमध्ये कोंडा असेल तर तोसुद्धा कमी व्हायला मदत होते। तर इथे आपल्याला आता ही दुसरी प्रोसेस पूर्ण करायची आहे, तर त्यासाठी मी इथे 4 भेंडी घेतलेली आहे। आता इथे आपण भेंडीचे ऑइल बनवणार आहोत केसांसाठी। तर इथे अशा प्रकारे भेंडी कट करून घ्यायची। तर इथे भेंडी तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा जास्त ऑइलसुद्धा बनवून ठेवू शकता, ते 1 महिना व्यवस्थित राहतं, खराब होत नाही। तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये भेंडी टाकून घेतलेली आहे। तर इथे मी सरसोचं ऑइल घेतलेलं आहे, तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचं दुसरं ऑइल घेऊ शकता। आणि इथे मेथी दाणे टाकलेले आहेत आणि इथे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकता, तिळाचं तेल घेऊ शकता, कुठल्याही प्रकारचं तुम्ही जे यूज करता ते ऑइल घेऊ शकता। आणि इथे आपल्याला गॅस ऑन करून हे बॉईल करून घ्यायचं, छान उकळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही गोल्डन ब्राऊन भेंडी होईपर्यंत आपल्याला छान हे उकळून घ्यायचं आहे। तर इथे 5 ते 10 मिनिट उकळून घ्यायचं आणि हे आता मी थंड करायला ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता आणि 10 ते 15 मिनिट मी हे थंड करायलासुद्धा ठेवलं होतं, तर तेलाचा कलर किती छान झालेला आहे तुम्ही बघू शकता, खूप मस्त तेल आपलं तयार झालेलं आहे। केसांच्या हेल्थसाठी हे खूप चांगलं आहे, केस काळे व्हायला मदत होईल, केस गळती कमी होईल आणि केसांची वाढ खूप चांगली होईल। तर आपल्या केसांच्या जे कुठल्याही समस्या असतील तर ते कमी व्हायला मदत होईल। हे तेल जे आहे ते आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगले आहे। तर हे एकदम नॅचरल आहे, खूप चांगले फायदे आहेत, यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरलेले नाही आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट पण नाही आहेत। हे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे यूज करू शकतात। तर हे ऑइल आपल्याला आठवड्यातून 3 वेळा यूज करायचं आहे, 2 ताससुद्धा ठेवू शकता किंवा रात्रभरसुद्धा ठेवू शकता, खूप चांगले रिझल्ट मिळतात। तर इथे आपलं हे ऑइल जे आहे ते आपण एक काचाच्या जारमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून ते लवकर खराब होणार नाही, काचाच्या जारमध्ये ठेवल्याने जास्त दिवस टिकतं। तर हे ऑइल तुम्ही 1 महिना ट्राय करून बघा आणि रिझल्ट सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांबरोबर शेअरसुद्धा करा। इथे तुम्ही माझे केस बघू शकता, लांब दाट मजबूत आहेत। तरी मी माझ्या घरगुती ज्या रेमेडीज असते ते ट्राय करत असते, त्यामुळे माझे केस खूप चांगले आहेत।
आपण जे भेंडीचे जेल तयार केले होते ते केसांच्या मुळांना लावून घ्यायचं व्यवस्थित आणि अर्धा तास ठेवायचं, नंतर वॉश करून घ्यायचं. किंवा तुम्ही या भेंडीच्या जेलने तुमची हेअर वॉशसुद्धा करू शकता. या दोन्हीही रेमेडी खूप चांगल्या आहेत केस वाढण्यासाठी. केसांच्या सगळ्या समस्या दूर होतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.